हा मनोहर कुलकर्णी नावाचा माणूस स्वतःचं नाव संभाजी भिडे महाराजांचं नाव ठेवतो आणि इतक्या घाणेरड्या कृत्य करतो की त्याला काय सांगावं. कालच्या सभेमध्ये परवाच्या सभेमध्ये इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलला, राष्ट्रपित्याला काय काय म्हटलं, आक्षेपार्ह वक्तव्य इथं केलं आणि असं 15 ऑगस्टला आम्ही भगवा फडकवणार, तिरंग्याला आम्ही अजिबात मानत नाही, या सगळ्या गोष्टी इथं बोलून जातात आणि इथं पुलिस झोपलेली राहते. म्हणजे पुलिसनी काय अफू गिफू पिऊन झोपलेली आहे की काय, असा प्रश्न आहे मला. आमचे पालकमंत्री सन्माननीय देवेंद्रजी आहेत, त्यांचा आजोळ आहे, या आजोळमध्ये इतके साऱ्या एक्सपेरिमेंट्स होऊन राहिलेले आहेत आणि इतकं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होतोय. हे माझी विनंती आहे सत्ताधाऱ्यांना की या भिडेवर गुन्हे दाखल करा, याला तडीपार करा आणि याला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर याला देशातून तडीपार करा. इतकं नालायक सारखं, इतकं बेरड सारखं हा माणूस येऊन बोलतो आणि युवकांना भडकवतो, युवा पिढीचं पूर्ण आयुष्य बर्बाद करतो आणि सेक्युलर, आपण सेक्युलर लोक नष्ट करायचे असं बोलतो, म्हणजे काय लाज वाटते की नाही या लोकांना. ज्यांनी हे वक्तव्य ऐकलं, जर ऑडिओ व्हिडिओ काहीच नाही तर मग त्या यशोमती ठाकूरच्या कानात जाऊन कुणी सांगितलं का? म्हणजे कुठे ना कुठेतरी असेल, त्यांच्याजवळ असेल तर त्यांनी ते पुरावे सादर करायला पाहिजे. जेव्हा आपण दुसऱ्यावर आरोप करतो, भिडे गुरुजींवर जर आरोप केल्या जातात आहे तर निश्चितपणे यशोमती ठाकूर असो, पृथ्वीराज चव्हाण असो, त्यांनी निश्चितपणे ते सगळे पुरावे सादर करावे लागतात. आणि सरकारकडे जेव्हा तक्रार करतो तेव्हा ती पद्धतच असते, कोणी जर बोललं तर त्या संदर्भात सर्टिफाईड ऑडिओ टेप, व्हिडिओ टेप हे निश्चितपणे त्या सादर केल्या जातात आणि त्या आधारावरच पोलीस तक्रार नोंदवून घेतात. आणि त्यामुळं वर्तमानपत्रात मोठे मोठे स्टेटमेंट दिल्यापेक्षा यशोमतीताईंनी, पृथ्वीराज चव्हाणनी ते सगळं सादर करावं, पोलीस चौकशी करतील. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि त्या कायद्याच्या राज्यामध्ये गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस सगळ्या गोष्टीचा कोणताही दुजाभाव न ठेवता निश्चितपणे त्याची चौकशी करतात आणि कारवाई करतात.